सर्व आरोपींनी सदरेवर हजर व्हावा. चला जनार्दन पंत. आता माघारी येणं होईल का इथं? कदाचित नाही असं समजा. एकदा गेलो की गेलोच समजा. आता परत कसले माघारी येतोय आपण? म्हणजे माल सावंतांच्या मागोमाग आपणही जाणार? ठरलेलं आहे. आता त्यावर शिक्का मोर्तब होईल. शंभुराजही ताबात आहेत. ते तर आहेच. आणि माल सावंतांचा कडे लोट हा चर्चेचा आणि कौतुकाचा विषय झालाय गडावर. हो ना. तेव्हा मग रे बाबा, शेवटची दोन चिमूट टक्के तरी आता ओढायला मिळते का नाही कोणास ठाऊक? कदाचित नाही असंच समजा. माहित नाही कोणाचा निवाडा, आज कोणाची बारी. बारी कोणाची तसं सांगता येणार नाही पंत. माझ्या मता परमान लहानाची पंतसने आत घ्यायला पाहिजे होत, पण घेतलं कोणाला? माल सावंत असते हो ना, त्यांचा तर निवाडा झाला, निकालही लागला. आज कोण होता? एक एकट्याला बोलावू नका म्हणावं दादा. एक एकट्यालाच बोलवतात तेव्हा ते, त्यामुळे आत गेलेला माणूस आंबावूनच जातो. शंभूराजांनी आपल्याशी डावपेच खेळायला सुरुवात केली. म्हणूनच मी म्हणतो एक वाक्यता ठेवा आणि बोलावू देत ना वेगळं. बोलावलं तरी अहो, एक वाक्यता ठेवायची पण नक्की काय बोलायचं ते तरी सांगा. बोलू नका, दडपून सांगा. जे काही केलं ते स्वराज्य हितासाठी केलं. बरोबर आहे. उलट त्यांनाच आव्हान करायचं की आम्ही स्वराज्य हितासाठी केलेलं काम तुम्हाला आवडलं नसेल तर द्या शिक्षा. भाय हे एकदम पटलं. निवाड्यास सुरुवात करावी. पुढच्या आरोपींना बोलवा. पुढील आरोपी बाळाजी आवजी चित्रे, स्वराज्याचे चिटणीस. बाळाजी काका, राज औलाखात आहे का? बस नाही, सवाई शिवाजी हा.
रायगडावर आमच्या आजूबाजूला बारीक आवाजात चर्चा चालू असते. सूर्याच्या पोटी शनीचर जन्माला आला म्हणून. नाही, सूर्याच्या पोटी सूर्यच जन्माला आला. बाळाजी काका काय वेळ अंगलीत. हे ऐन वेळी नक्की गच खाणार. बाळाजी पंत. अहो अहो, मी काय म्हणतोय बाळाजी पंत. मी हात जोडतो, पाया पडतो तुमच्या. काही बोलू नका. का काय झालं? काय व्हायचं राहिलंय? हे सगळं तुमच्यामुळे घडलं. फशी पाडलं आम्हाला. काय फशी पाडलं? या या अशा माणसांमुळे आपल्या अडचणी वाढणार. असं काय करताय देवा? आम्हाला तुमच्या धरू नका. खबरदार, जर अशी भाषा वापराल तर. तुम्हाला काय वाटलं, आपण चुकीचे वागलो? नाही, आपण महाराजांच्या विचारांसाठी धडपडलो. उपद्रवी माणूस गादीवर बसू नये, रयत सुखी व्हावी म्हणून म्हणून आपण सगळ्यांनी झुंज दिली दिली ना. मग आता का भीताय? दादाची तळमळ लक्षात घ्या. त्याच्या शब्दाप्रमाणे वागा. आपण बाजी नक्की पलटवू शकतो. युवराज, काय झालं? गप झालात ते? मामासाहेब, बघितलं की आज आम्हाला बाळाजी काकांचा निवाडा करावा लागतो. पर आता त्याला नाईलाज आहे. मस्त माणूस, चांगला, पर हातनं गुन्हा घडल्यावर करायचं काय? निवाडा करावाच लागेल. हो मामासाहेब, पण आमच्या जवळची आमच्या विश्वासातली माणसं आहेत ही. आहे ती. युवराज ध्यानात ठेवा, सिंहासनाच्या गादी समोर कुणी आपलं तुपलं नसतं. जवळचं परक नसतंय. मामासाहेब, हे बोलणं सोपंय, पण प्रत्यक्षात आणणं मात्र महाकठीण. आम्हाला दया येते बाळाजी पंतांची. क्षमा करा युवराज, पण जर या दयेला आरशासमोर उभी केली तर त्याचं प्रतिबिंब पाहून आपल्याला केवळ दुःख होईल. त्यामुळे दयेमायेला या क्षणापासून अलिप्त ठेवावं. हा युवराज, तुमच्या कवी मनाला मुरड घाला आणि मन घट करा. ते तर करावंच लागेल मामासाहेब, कारण आमच्या आबासाहेबांची शिकवण आहे, राजानं रयतेसाठी मेणाचं काळीच ठेवावं, पण गुन्हेगारासाठी मात्र तेच वज्राच असावं. बिलकुल बोलवा. बाळाजी पंत चिटणीसांना बोलवा. युवराजनी, बाळाजी पंतांनी सद्रवर पेश होण्याचा हुकूम झालाय. धीरानं घ्या. काल मध्यरात्री माल सावंतांचं कडेलोट झालं. आज बाळाजी काकांची सुनावणी. हवं ते तर होणारच. जशी करणी तशी भरणी होईलच की. आराध्य, बाळाजी काका युवराजांच्या जवळचे. त्यांना युवराजांचा मोठा लाभ.
केवढा लळा आहे त्यांना. वय ते खरंय, पर तरी बी आदेशाचं खाली तर लिवलंच ना. व तुला आठवतंय धारात्या, आपण शृंगारपुरात असताना बाळाजी काका अश्वदळाच्या चौकशीसाठी आले होते. चौकशी करून ते रायगडावर गेले तेव्हा त्यांनीच युवराजांची बाजू महाराजांसमोर ठामपणे मांडली होती. वय परतवा महाराज होते. धारात्या महाराज होते म्हणून त्यांनी युवराजांची बाजू ठामपणे मांडली असं म्हणायचंय तुला? तर मग काय, महाराज होते तवा बोलले आणि आता एवढी कट कारस्थानं घडत असताना, ढळढळीत डोळ्यांनी दिसत असताना बी बाळाजी काका गप्प बसल. तेच तर आम्हाला समजत नाही. इथे काय परिस्थिती होती तेही माहित नाही. आपण तिकडे पन्हाळगडावर होतो. बाळाजी काका सद्रवर उभं राहिलं असत्याला. युवराजांनी बाळाजी काकांना बोलायची संधी द्यायला हवी, नाहीतर सुक्या बरोबर ओलही जळायचं. बाळाजी पंत आवजी चित्रे हुद्दा चिटणीस सद्रेवर हजर व्हावं. मुजरा महाराज, मुजरा आऊ साहेब. कदाचित शेवटचा. बाळाजी पंत, सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवा. तेव्हा ठेवली नव्हती, आता जरूर जागृत ठेवू. सत्सत विवेक बुद्धी. हो बाळाजी पंत, काय बोलताय सर? तेव्हा सबुरीनं घ्या जरा. वैकी नाहीतर कराल चोंबाळ. अहो चांगलं बोलता आलं नाही तर निदान वाईट तरी बोलू नका. ऐकलं का? बाळाजी पंत, मी हात जोडतो तुम्हाला. मी जे सांगितलं ते लक्षात ठेवा. स्वराज्य हित. मी प्रयत्न करतो. प्रयत्न नाही, बोला. तुमच्यासारख्यांनी सांगितलं तर त्यांच्यावर परिणाम होणार. ऐका, तुम्ही बोला, ठामपणे बोला. तिथे जर गळाटलात तर आपण सगळेच गोत्यात येणार. दादाच म्हणणं आहे, भावनेच्या आहारी जाऊ नका. ठीक आहे. येतो. आजवर सोबत होती, चुकलं तर क्षमा करा. खाली त्यावर अनेक मायने मजकूर लिहिले. आज आमच्या आयुष्याची लेखन सीमा. येतो. राम राम. युवराज, एक विनंती करायची होती. बोला. कटकारस्थान करणाऱ्यांबद्दल आपण जी भूमिका घेताय ती योग्यच आहे, परंतु प्रल्हाद पंत, जे काही बोलायचं असेल ते स्पष्टपणे बोला.
मला वाटतंय बाळाजी पंतांवर दबाव आला असणार. दबाव कोणावर नव्हता प्रल्हाद पंत? आमच्या मामासाहेबांवर दबाव नव्हता? उलट त्यांच्यावरच्या दबावाला तर सख्या सावत्र नात्याचा कंगोरा होता. पण त्यांनी जुमानलं, ते मोहाला बळी पडली. नाही, आणि तसं करून मी चाललं नसतं. अहो सरळ सांगायचं नाही म्हणून त्याऐवजी तुम्ही घरात बसून अटकेचा खलिता लिहिता, याला काय म्हणायचं? बरोबर आहे, परंतु त्यांची वृत्ती उपद्रवी नाही. महाराजांवर त्यांचे जीवापाड प्रेम आहे. क्षमा करा प्रल्हाद पंत, विषय प्रेमाचा नाही, निष्ठेचा आहे. तर म्हणजे एका बाजूला महाराजांवर प्रेम करायचं आणि दुसऱ्या बाजूला घातपाताने वागायचं, याला काय म्हणायचं? एक गोष्ट लक्षात ठेवा, गुन्हा सिद्ध झाला तर आम्ही कुणालाही माफ करणार नाही. मग त्यांचा भूतकाळ कितीही उज्ज्वल असला तरीही. मातोश्री, मातोश्री, चला लवकर. आम्ही विनंती करतो तुम्हाला, पण तुम्ही चला लवकर. काय झालं? मातोश्री, बाळाजी काका चिटणीसांना सदरेवर हजर होण्याचा आदेश दिलाय. म्हणजे? म्हणजे त्यांचा न्याय निवाडा आहे आता. अरे देवा, बाळाजी पंतांनी पत्र लिहिली म्हणून? कदाचित. शिवाय ते या कटकारस्थानात सामील आहेत म्हणून. धास्ती वाटते हो मातोश्री आम्हाला. वाटणारच. खूप संतापले, खूप चिडले. कलशांना म्हणाले, आमच्यातील शुभंकर पाहिला, आता भयंकरही पहा. तू काल पाहिला मध्यरात्रीच्या माल सावंतांच्या किंकाळीने तो भयंकर लोकांनाही समजला. पण सुनबाई, या सगळ्यात बाळाजी काका नाहीत ना? नसावे. पण मग त्यांनी शंभूराजांना स्पष्टपणे सांगावं. तशी संधी मिळेल त्यांना, युवराज ऐकून घेतील त्यांचं. घेतील, कारण बाळाजी पंत म्हणजे आमच्या स्वारींचा बहिस्त प्राण, असा लौकिक आहे त्यांचा. तोच प्राण अडचणीत आलाय आता. एवढंच नाही तर बाळाजी पंतांची निष्ठा, त्यांचा स्वराज्य प्रेम पाहून महाराजांनी त्यांना तह हयात चिटणीसी दिली आहे. या सगळ्या गोष्टी युवराज विचारात घेतील? घेतील. आम्हाला नाही वाटत तस, कारण अटकेचे आदेश हे बाळाजी काकांच्या वाड्यातच लिहिले गेले. स्वराज्य द्रोहाचा हा सगळ्यात मोठा पुरावा, त्यामुळे त्यांना शिक्षा ही होणारच. पण आपण आलात तर ही होणारी शिक्षा सौम्य होईल म्हणून म्हणतो आहोत. आपण काहीतरी करावं. आम्ही काय करणार? सदरेवर येऊन युवराजांना सांगावं. पण सुनबाई, शंभूराजांच्या कामकाजात दखल देणं बरं आहे का? दखल दिली नाही तर आपल्या बाळाजी काकांच्या जीवावर बेते. जगदीश्वरा, बाळाजी काका न बोलणाऱ्यातील आहे, ते युवराजांना दुरुत्तर करणार नाही म्हणून म्हणतो आहोत. चला, उशीर करू नका. येतो आम्ही, पण विचारांती निर्णय घ्यावा एवढं तरी सांगावं युवराजांना आपण. चला लवकर, चला चला.